या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. कदाचित पंतप्रधानांना वाटते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संकटाशी सामना करण्यासाठी समर्थ आहेत, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला नसेल. गुजरातमध्ये कमजोर सरकार असल्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नक्कीच चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे, गोव्याला बसलेला आहे, गुजरातलाही काल पाहिलं मी फार जास्त प्रमाणात बसला आहे. आता कदाचित पंतप्रधानांचं गृहराज्य असल्यामुळे तिथे प्रधानमंत्री जातील किंवा गृहमंत्री अमित शाही जातील. कदाचित त्यांना वाटलं असेल की महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून सर्व संकटाशी मुकाबला करण्यास समर्थ आहे आणि खंबीरपणे ते राज्य करताय. सर्व संकटाशी सामना करू शकणारं नेतृत्व आहे उद्धव ठाकरे, याची बहुतेक प्रधानमंत्र्यांना खात्री पटली असल्यामुळे जिथे जास्त नुकसान झालं, जिथे कमजोर सरकार आहे, अशा ठिकाणी जाऊन तेथील लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याकडे फार वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांनी ज्या प्रकारचा ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय जर भाजप नेत्यांनी उघडला असेल तर 400 मिळू शकतात, 500 मिळू शकतात किंवा जगभरातल्या सगळ्या पार्लमेंटच्या जागाही जिंकू शकतात. खरं म्हणजे भविष्य असं वर्तवण्यापेक्षा राजकीय सध्या करोना संदर्भात जास्तीत जास्त काम करून लोकांचे भविष्य घडवणं फार गरजेचं आहे. धन्यवाद सर. हिंदी में जानना चाहेंगे, मोदी गुजरात दौरे पर है फिलहाल, क्या कहेंगे, महाराष्ट्र में भी बड़ी हानि हुई है. देखिए प्रधानमंत्री जी अगर किसी राज्य में जाते हैं इस प्रकार का साइक्लोन के बाद या कोई आपत्ति के बाद तो उसका ऊपर बुरी नज़र से नहीं देखना चाहिए. गुजरात में भी चक्रवात का बहुत बड़ा नुकसान हुआ है, लेकिन महाराष्ट्र में भी इतना ही हुआ है, गोवा में तो सबसे ज़्यादा हुआ है, और भी कुछ जगह पे हो सकता है. लेकिन प्रधानमंत्री अपने गृह राज्य में जा रहे हैं, हम उसके ऊपर टिका टिप्पणी नहीं करेंगे. शायद लगता होगा केंद्र सरकार को या मोदी जी को, प्रधानमंत्री जी को, महाराष्ट्र की सरकार एक मजबूत नेतृत्व वाली सरकार है. उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में एक ऐसी सरकार है जो सभी संकटों से, आपत्तियों से अपने बल पर सामना. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.